तंत्रनिकेतन कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करणार उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा निर्धार। पेणमधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देऊन रायगड जिल्ह्यातील सुसज्ज असे विद्यालय बनवण्याचा निर्धार उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला। पेण मधील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील अनेक कामे प्रलंबित असून विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागते। प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीस तंत्र शिक्षण विभागाचे संचालक अभ्या वाघ, सहसंचालक विनोद मोहितकर, प्रमोद नाईक, प्राचार्य सुनील भामरे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता दामोदर पाटील आदी अधिकारी उपस्थित होते। तर पेणमधले जे कलाकार आहेत, छोटे छोटे कार्यक्रम जे करतात, त्यांना देखील हे आम्ही अवेलेबल करून देऊ सगळ्या सोयीनं। पॉलिटेक्निकचं जर बंद असेल, शनिवार असेल, रविवार असेल, काही सुट्ट्या असतील किंवा पॉलिटेक्निकला कुठं अडचण होणार नसेल तर ती जबाबदारी प्राचार्य घेतील, जॉईंट डायरेक्टर घेतील, त्याच्या पद्धतीने ते उपलब्ध करून देतील। पण बाहेरच्या लोकांना हे ऑडिटोरियम देत असताना त्याचा काहीतरी मिनिमम चार्ज हा लावला जाईल, कारण शेवटी ते पॉलिटेक्निक सोडून जर लोक वापरणार असतील तर ते वापरल्यानंतरचा मेंटेनन्स देखील आहे आणि तो मेंटेनन्स त्याच पैशातून सुरू राहील। किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54।